टॅक्सी व्यवसायात पदार्पणाची संधी, कष्ट तुमचे, व्यवसायाची हमी आमची, कमीत कमी गुंतवणूक करा आणि कमवा रुपये 30,000 ते 40,000 दरमहा, कार ड्रायव्हिंग लायसन्स आणि पुण्या मुंबईत राहण्याची तयारी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क माई हुंदाई कुडाळ, मोबाईल क्रमांक 9922429007 किंवा 7447442921. मुंबईत पावसाचं आगमन होऊन आठवडा उलटला नाही तोपर्यंत मुंबई जलमय बनली आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यात मुंबई महानगरपालिका अपयशी ठरली असून सर्वसामान्य मुंबईकर बेहाल झाला आहे. परिणामी शिवसेनेवर सर्व बाजूने टीका होत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र शेरोशेरीत मग्न आहेत. एकीकडे मुंबई पाण्याखाली गेली असताना संजय राऊत यांनी मंगळवारी टाकलेल्या एका ट्विटमुळे खासदार राऊत सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सदैव तत्पर असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदत क्रमांक 100 यावर संपर्क साधावा. श्री दीक्षित केडाम, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग. पहिल्याच पावसात मुंबई पावसात चिंब झाली आहे. मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी झालं असून या वर्षी देखील पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यात मुंबई महानगरपालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिकेला तसेच शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ माडेश्वर यांनी मुंबईत पाणी साचलं नाही अशी प्रतिक्रिया देऊन वाद ओढवून घेतला आहे. तसेच सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर शेरोशायरी करून आपली भलतीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, कुछ तो चाहत रही होगी इन बारिश की बूंदों की भी, वरना कौन गिरता है जमीन पर आसमान तक पोहोचने के बाद. या ट्विटमुळे नेटिझन्स मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या ट्विटवरून नेटकऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार फटकारे ओढले आहेत. कुछ तो मजबूरी रही होंगी इन मुंबई में रहने वालों की भी, वरना कौन चुनके देता है आपको दरवर्षी इतना तुमने के बाद, एक दिवशी तुम्हाला घेऊन वर गेली पाहिजे ही बारिश की बूंदे. लाज पण वाटत नाही इकडे मुंबई तुंबली आहे आणि हे सत्ताधारी असली वक्तव्य करत आहेत. तुमती है मुंबई हर बार पाऊस में क्या चाहत रही होगी, टक्केवारी की हाउस आणि बाकी कायचा गाय, कुछ तो चाहत रही होगी आप जैसे शिवसेनिक के पास, वरना कौन लिखेगा ऐसी शायरी मुंबई तुमने के बाद. लोकांच्या दुःखावर मीठ चोळू नका. महानगरपालिका अशी परिस्थिती हाताळण्यास असमर्थ आहे. कवितेतून असमर्थता व्यक्त करण्याऐवजी आयुक्त तसेच जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करा, ते महापौर देखील बदला, यांसारख्या शेकडो प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची शेरोशायरी पावसामुळे महानगरपालिकेवर वैतागलेल्या मुंबईकरांच्या जखमांवर मीठ चोळून गेली आहे हे नक्कीच. कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.